की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला, उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ, म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. आणि मी वारंवार सांगते, पण मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ऍफिडेविट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते, आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला.